बामनोळीचे लोकनियुक्त सरपंच राजेश सन्नोळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बामनोळीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सांगली विधानसभेचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले की 5 वर्षात बामनोळीसाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. उर्वरित कामासाठी आमदार सुधीर गाडगीळ कटिबद्ध आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतदान करून सुधीर गाडगीळ यांना विजयी करावं असं आवाहनही त्यांनी यावेळेस केलं आहे. आज 1.56 कोटी त्या ठिकाणी कामं झालेली आहेत. उर्वरित कामं त्या ठिकाणी तुमची यादी आमच्याकडे आलेली आहे. संतोष मला वाटतं शेवटचे 25-15 सुद्धा कामं आपण फायनल करायचे. त्यामुळे मानवर करायला आता सवल त्या ठिकाणी देणार नाही. एक आदर्श सरपंच, एक सक्सेसफुल सरपंच म्हणून तुमची कारकीर्द भविष्य काळामध्ये नक्कीच होणार. आणि 5 वर्षासाठी आता सत्ता आमची येणार आहे. तुमचं फक्त 3 वर्ष राहिले आहेत. पुढच्या 5 वर्षासाठी सुद्धा तुम्हाला मी ॲडव्हान्स मध्ये या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही निर्णय घेता. सर्व सदस्यांना पण या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. लोटे साहेब तुमचं सुद्धा या ठिकाणी उल्लेख करतो. विष्णू तर आमच्या बरोबर आहेच, तर सर्व सदस्य आमच्यावर या ठिकाणी आलेले आहेत. तर हे आले बापू हे कामाच्या जीवावर आणि कामाचा विश्वास. या प्रसंगी बामनोळीचे लोकनियुक्त सरपंच राजेश सन्नोळी यांनी ग्रामपंचायत सदस्य सुभाष लवटे त्याचबरोबर सन्नोळी यांचे खंदे समर्थक बंडू हाके यांनी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.